नमस्कार, मी व्यंकटेश नरसिंगे. माझ्यासोबत या ठिकाणी आज सुपर आयकॉन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचं या ठिकाणी उद्घाटन करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी मकरंजी आणसपुरी सर आलेले आहेत. सर, कशा शब्दामध्ये तुम्ही या शुभेच्छा द्याल? अशा पद्धतीचं केंद्र लातूरसारख्या ठिकाणी उभं राहणं गरजेचं होतं, जिथे किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर नंतर येथे सुरू झालेली आहे. इथल्या जवळपासच्या ग्रामीण भागाला, जवळपासच्या जिल्ह्यांना या प्रत्यारोपण केंद्राचा खूप फायदा व्हावा अशा मनापासून सदिच्छा आणि शुभेच्छा देतो. ओके सर, लातूरकरांचा कसा रिस्पॉन्स राहिला? खूप छान. मी मनापासून आभार मानतो. तसंच प्रत्यक्ष मदत केली आणि माझ्या तोंडून जे सांगायचं विसरलं त्याबद्दल. आजचा जो कार्यक्रम झाला यासाठी उद्घाटक म्हणून स्वतः डॉक्टर माननीय भागवतजी कराड साहेब हे केंद्रीय अर्थमंत्री आले होते. ते स्वतः डॉक्टर असल्यामुळे डॉक्टरांचे प्रॉब्लेम नेमके काय असतात आणि रुग्णांचे प्रॉब्लेम काय असतात हे दोन्ही गोष्टी त्यांना, म्हणजे नाण्याच्या दोन्ही पैलू त्यांना माहिती होत्या. त्यामुळे ते जे बोलले आणि आपले जे पेशंट आहेत, तर पेशंटही समजूतदार पेशंट होता आणि त्याला नेमक्या डॉक्टरांना काय अडचणी येते हॉस्पिटलमध्ये आणि त्या योजनेच्या अडचणी काय आहेत आणि इतर भागामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जो फरक आहे, म्हणजे प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये जो लाभ दिला जातो तो लाभ इथं महात्मा ज्योतिबा फुले योजनेमध्ये थोडासा कमी पडत आहे असं त्यांनी जे स्पष्ट पेशंटनी सांगितलं आहे. तर ह्या सर्व गोष्टींचं त्यांनी जे सांगितलं तर ते अत्यंत उत्कृष्ट त्यांनी सांगितलेलं आहे आणि तो मेसेज योग्य तो आहे. त्याची माननीय भागवतरावजी कराड साहेबांनी दखलही घेतली आणि पेशंटचं भाषणामध्ये स्वतः त्यांनी नाव घेतलं आणि मला दोनदा नाव पण विचारलं. तर हे पेशंटकडनं प्रतिक्रिया येणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. तर या दोन्ही बाजू त्यांना माहिती असल्यामुळं त्यांनी म्हटलं की हे 2 महिन्यापूर्वी सगळे प्रॉब्लेम सॉल्व करू आणि हे पूर्ण महाराष्ट्रासाठी फायद्याचं होणार आहे. फक्त आपल्या इथं आपण मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल तर उभा केलेलंच आहे, त्याचबरोबर आपले कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री दिलीप रावजी देशमुख साहेब, आपले लातूरचे सर्वे सर्वा आपण त्यांना म्हणतो आणि तेही पाठीमागचे आपल्या राज्याचे अर्थमंत्री राहिले आहेत. तर त्यांनाही त्या सर्व बाबी ज्या आहेत त्या माहीत होत्या आणि त्यांनी त्याची आठवण आपल्या माननीय उद्घाटकांना करून दिली. त्याबद्दल साहेबांचा मी खूप आभारी आहे. इतर जे इथं रुग्ण आले होते, पत्रकार बांधव आले होते, बाकी प्रेक्षक आमच्या गावाकडून आलेले सर्व व्यक्ती, आजूबाजूच्या परिसरातून आलेले सर्व बंधू भगिनी माता यांच्यामुळं कार्यक्रम अत्यंत सुंदर झाला. सांगायचं असं आहे की याच्यामध्ये भव्य बिल्डिंग जरी मोठी असली, भव्य दिव्य असली, तरी पेशंटवरती कुठल्याही प्रकारचा लोड आम्ही येऊ देणार नाही. म्हणूनच या ठिकाणी योजना आपण घेतल्या आहेत. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आहे आपल्याकडं, मुख्यमंत्री महात्मा ज्योतिबा फुले योजना आहे, त्याचबरोबर आपण कॅशलेस, ज्या लोकांकडे कॅशलेस आहे त्या कॅशलेस योजनाही आपण घ्यायला लागलो आहोत. तर या भागातील लोकांची गरिबीची परिस्थिती बघून आपण या सर्व योजना, जरी हॉस्पिटल चांगलं असलं तरी त्याचा लोड पडू नये म्हणून आपण घ्यायला लागलो. या सर्व योजना इथं आपल्या ठिकाणी उपलब्ध केलेल्या आहेत. आणि लातूरमधील पहिले किडनी ट्रान्सप्लांट सेंटर, आता किडनीच्या पेशंटनी तुम्ही बघितलं असेल कंडिशन काय आहे, पत्रकार बांधवांच्या गोष्टी जास्ती सांगण्याची गरज नाही. पत्रकारांना हे सगळं लक्षात येत असतं, बोलण्यावरून आमच्या अभावावरून तुम्हाला लक्षात येतं की नेमका अडचण कुठं आहे काय नाही. ते तर पेशंटने जे बोलले, तर पेशंटच्या अडचणी आणि डॉक्टरांच्या अडचणी त्या दोन्ही त्या पेशंटला माहिती होत्या म्हणून ते बोललेले आहेत आणि त्या नेमक्या पुन्हा पुढे व्यक्त करायच्या ही या कार्यक्रमामध्ये झालेला आहे. आता हॉस्पिटलबद्दल बोलायचं झालं तर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे, लातूरमधलं पहिलं 100 बेडचं हॉस्पिटल आहे. याच्यामध्ये सर्वच फॅसिलिटी, म्हणजे हृदयाची जसं माननीय भागवतजी कराड साहेब सांगितलं की अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, कॅथलॅब, त्यानंतर अत्याधुनिक आयसीयू, 12 व्हेंटिलेटर, याच्यामध्ये कोरोनामध्ये आम्ही तेच व्हेंटिलेटर आपण वापरले होते. अत्यंत सिरियस पेशंट आपण त्या काळामध्ये मॅनेज केलेले आहेत. त्यानंतर आयसीयू झाल्यानंतर आपल्याकडे डायलिसिस आहे. बरं, डायलिसिसमध्ये 18 मशीन सध्या आहेत आणि या डायलिसिस मशीनचा विस्तार, सेंटरचा विस्तार पण आपण करायला लागलो आहोत. तर याच्यामध्ये थोडं गव्हर्नमेंटचं सहकार्य, म्हणजे कसं आहे लोकाश्रय आपल्याला भेटलेला आहे
राजाश्रय भेटणं आवश्यक आहे. तर लोकाश्रय भेटल्यानंतर राजाश्रय जर भेटला तर हे सेंटर आपल्या मराठवाड्यातील पहिलं नामांकित सेंटर होईल. आणि भविष्यामध्ये या सेंटरमध्ये फक्त आपण लातूर हेच टार्गेट नाही ठेवत आहेत, तर लातूरच्या आजूबाजूचे जिल्हे त्याचबरोबर पूर्ण महाराष्ट्र आणि त्याच्या बाहेर जाऊन मेडिकल टुरिझम आपण म्हणतो की आपल्याकडनं बाहेरच्या देशामध्ये जसं की UAE आहे तर UAE आपल्याकडे पेशंट यायला पाहिजेत, आपल्याकडं आफ्रिकेमधनं पेशंट यायला पाहिजेत, आपल्याकडे केनियाकडनं पेशंट यायला पाहिजेत. आणि हे सध्या गुजरातमध्ये ज्या सेंटरला मी करतो तिथं मेडिकल टुरिझम चालू झालेलं आहे. नडियाड म्हणून एक तालुका प्लेस आहे, त्या ठिकाणी एवढं मोठं हॉस्पिटल आहे की त्या ठिकाणी जर पेशंट येऊ शकतात तर हे काम लातूरमध्ये का होऊ शकत नाही हा माझा पहिल्यापासूनचा प्रश्न आहे की हे काम आपल्या इथं का होऊ शकत नाही. तर ते होऊ शकतं म्हणून हे 100-bed हॉस्पिटल उभारलेलं आहे. तो आत्मविश्वास मला आहे आणि या आत्मविश्वासावरती आणि लोकाश्रय भेटलेला आहे. राजाश्रय जर भेटला तर हे 100% भविष्यामध्ये सफल होईल, याच्यामध्ये मला कुठल्याही प्रकारची शंका नाही.